नीट चल, पट पट चल जरा. चालू ना. अरे मग नीट बोल की, असं काय बोलायला लागलं. ऐ हट तिकडं, तू चल नीट. चालू ना. मार अडतोय कशाला रे. चालू ना. ते हात घ्या खाली, हात घ्या खाली आणि नीट चल. अरा करण्या, अरे काय रे तुझी ही दशा. ओ बोल दादा, मला वाचवा ना. ऐ ऐ काय वाचवा, तो काय वाचवणार आहे. हो भागा चल, हात सोड त्याचा. ए हो चल गोळ्या भागा. तरी तुला म्हणलं होतो मला न विचारता लग्न करू नको, करू नको. केलंच ना मला न विचारता लग्न. आता घे. अहो ते सरपंचाने दिले लावून या काम करा, डिवोर्स घ्या ना याच्याकडून. काय? मी बरं देईन तुला डिवोर्स. ले हाऊस होती ना लग्न करायची, आता झेल. मला काय माहिती होत अशी आवतच असन म्हणून. अवदसा आणि मी असं एक दिन ना ठोका अवदसा म्हणतोय मला. हो गुरु दादा वाचवायला मला. ए गोळ्या तू काय त्याला वाचवायला नाही निघी तुमचा. वहिनी जातो जातो जातो. हा जातो. गुरु दादा वाचव की. ए सोड त्याला. अरे चांगलं फिरायला गेलो असतो, फिरलो असतो, बसला लग्न करून. बस आता. ए तुझ्यावानी नाही तो जायतून. हा तू बस असं गावभर बोकळत. हा आणि त्याला पण काय पण शिकवतो का. निघितून नाही तर दिन तुला पण एक ठोका. गोळू दादा. चल इकडं गोळू दादा. एवढं लांब काय चाललं, इकडे ये, इकडून चाल. मला लाज वाटली तुझ्या सगळं चालायला. लाज वाटली लग्न करताना वाटली लाज. आता चालते इकडून, नाही तर दिन एक ठोका. हो इकडं चल 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 नाही बंद. एक दिन ना बसाकी खाली, स्वतः पण बसले मला पण बस. साईडला तर इकडे पुन्हा वडापाव होऊन दे. आम्ही काय तुला वडापाव खाणार दिसलो का. आणि काय रे करणे, तुला काय मी घरी जेवण नाही देत का. लय बोम पार्टी करून मी नाही करत, पण तू तर करतो ना. आणि चल आता पण कर, स्वतः पण खा आणि मला पण चार. माझं उरलेलं वडापाव खायला लाज वाटते का. पिझ्झा बर्गर मागवायचा का. हा मग नाही खात आम्ही. काय करणार राव. अरे काय करा बायकोला, जरा तुझ्या मुठीत ठेवता येत नाही का. मुठी वाल्या तू शांत बस, तू नको शिकू त्याला, समजलं का. आणि आणतो वडापाव इकडं. काय खायचं का तुम्हाला बी. हा मी चालल्या घेऊन निघितून. पण आम्हाला आमची पार्टी तिकडे. जा तिकडं आलंय मोठा नाही तर एक दिन ठोका. चल रे आईला भुरकी दिसती वहिनी निघितून. चल तुझ्या हाताच वळून आलाय. तुला कळत नाही का मग. आता कोणा जात होता माझ्या हाताचा का. आई बापन तुला काय शिकवलंय, मोठ्याचा आदर्शा करीत आहे तू. माझ्या आई बापन काय शिकवलं नाही, तुला लय शिकवलंय रे. अशी एक ठोका दिन ना. ते बाबा जगत नीट बोलायचं ना. हा बोलले मी नीट. हा मला पळवतोस म्हणजे वाचव ना मला. करण्यार काय झालं. काय झालंय बघ ना, 15 दिवस झाले लग्नाला आणि तरी मुंडाळा सोडून देत नाही, स्वतः सोडित नाही. अरे देवा मग रे. अगं रात्री झोपून देत नाही, दिवसा बसून देत नाही. आजी तारा केली तिने माई आणि लाटचा पती कर माझी अशी मसाडगत खाते ना. पण हात दुखून आलेत माझं. मी मसाडगत खाते आणि तुला कशासाठी ठेवलंय रे. मी कामासाठी ठेवलंय, काम करायचं समजलं का. आलं मोठं मला शिकवायला. म्हणजे वाचव गेला का हिच्यात आवडीतून मला. तिच्या तावडीतून कोणी वाचू शकत नाही बघ तुला. आता ऐक ना, डिवोर्स कोणत्या क्वार्टर भेटेल मला. डिवोर्स का. डिवोर्स मला नाही माहित बाबा कुठे भेटेल, पण ती काय तुला देत नसती. आणि तिच्या परवानगी शिवाय नाही भेटत का. नसतं, दोघांच्या सह्या लागतात, दोघांच्या संमतीने होत असत ते. लय वाईट दागलो येईल आम्ही. पोरांच्यात बसून सुद्धा येत नाही. माणसाची आजी हाकलीच नाही ती, तुम्ही काय कुत्रूची आजी आली ती. वाईट झालं रे करण्या. चल मी दाखवते तुला कोणत्या कोल्टा मध्ये दिवस होता. मला वाचव की चांगला दिला समजून दे म्हणून दिवस. मी वाचवते. चल उठ तुझा दिवस कर. उठ चाललो आणि इवळला ना दिन एक ठोका. अहो काय सरपंच, अख्ख्या गावातल्या पोरांची लग्न झाली. मी तसं संडे आहे, तुम्ही घेता का नाही कधी मानाव. अरे हा तो शार झाला तुझ्या पप्पांचा विषय माझा. पप्पा काय म्हणले, पाहुण्यातली पोरगी बघू आपण, होईल तुझं पण लग्न. काय एवढं टेन्शन घेतो ना. मारिला तुला मी. थांब थांब जागेवर. मिवनी बाई यार थांब.
ए यार काय झाले करण्या काय झाले सरपंच मला डिवोर्स पाहिजे आताच्या आता. ए डिवोर्स वाले अरे अजून 15 दिवस झाले का लग्नाला तुमच्या लगेच डिवोर्स पाहिजे कशासाठी डिवोर्स पाहिजे तुला. अहो उलटी बावली साधारण करायची काम करून घेते मायाकडून स्वयंपाक मला करायला होती कपडे मला धुवायला होती भांडे मला घासायला होती आणि माझ्या मित्रांचं बसून देत नाही आज तिकडे ती उलटी बावली तिने माया घरात टाकून. अरे पण तूच मला मानला होता ना सरपंच मला तिला आवडती मला तिच्या संग लग्न करायचे मग मी तिला विचारलं मला काय माहिती असली निघन ती. सरपंच मी तुम्हाला बोलले होते की नाही माझं दुसऱ्या पोरावर प्रेम आहे ह्याच्यावर प्रेम नाहीये हाच नाचला होता माझ्याशी लग्न करायचं बरोबर तुम्ही ह्याच्याशी लग्न लावून दिलं मग आता ह्याचं कर्तव्य आहे ना माझ्यासोबत राहण्याचं बरोबर आहे ना. नाही मला डिवोर्स पाहिजे सरपंच. अरे तसं काही करता येणार नाही डिवोर्स वगैरे काय भेटणार नाही तुला आणि ती देणार पण नाही आणि मी ते होऊन पण देणार नाही कळलं का तुला तिच्या संग लग्न झाले तिच्या संग राहावंच लागेल तुला. अहो सरपंच अवले आलो करून ए काय लय हाल करते तू त्याचं जरा व्यवस्थित सांभाळ ना. व्यवस्थितच सांभाळते काय होते सगळी काम मला करायला मग त्यासाठी तर लग्न केलंय ना तुझ्या सोबत मी काम नको तर मग काय करायची तर तुला गाड्यांची काम ठीक आहे बायांची काम तुला आम्हीच करायची का मग काय होत त्यात. अरे कामच करावं लागतात ना करायची बायकोला खुश ठेवायचं. तुम्ही करता का बाईसाहेबांची काम. अरे मी बाईसाहेब नसल्यानंतर करतो ना कधी कधी सांगता लोकांना माहित नाही कळलं का. हा कळालं का आणि डिवोर्सचा विषय काढला ना दोन तीन ठोके टाकीन ना व्यवस्थित राहता. तुषार बघितली का गंमत करायचे का तुला लग्न. हा करायचे सरपंच मला लग्न तुम्ही परगीत बघा. अरे त्या करण्याचं एवढं लग्न झालं हाल होते तरी तुला लग्न करायचे का. सरपंच करण्याचं कुठं हाल होते तवा पोरगी पोरगी बघा मला लग्न करायची काय तुषार करण्या कुठे करण्या कुठे तास झालंय मी डोकं खातोय लग्न करायचे लग्न करायचे पोरगी बघा तुम्ही शायद माहिती आहे करण्याचं लग्न नाही झालं का. नाही तुम्ही माझ्या लग्न लावून द्या पहिले पोरगी बघाय चला. मला काय दिवस हरवलं स्वप्न पडलं काय काय आता मी काय ना करता काय तुम्ही पोरगी बघाय जायला. थांब जरा मला आहे ना मी तोंड देऊन येतो जरा फ्रेश होतो मी जरा. असं कसं आता म्हणले झोपी बघायची पोरगी जायची जायची आता अचानक झोपेतून उठले असं असतंय भाई.